press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smita. नमस्कार, आज मला इनरव्हील क्लब हेरिटेजनी कार्यशाळेसाठी आमंत्रित केलं आहे. पेंटिंग आणि न्यूजपेपरपासून छोट्या बॅग्स मी बनवून दाखवणार आहे. इथल्या मुलामुलींना बघून पुन्हा आपल्या शाळेत गेल्यासारखं वाटलं. या मुलांना मी पेंटिंग आणि पेपर बॅगसोबतच आपण ओला आणि सुका कचरा वेगळा का करायचा, रिसायकल म्हणजे काय, रियूज म्हणजे काय, या गोष्टी सुद्धा सांगितल्या. त्यामुळे मुलांनी लक्ष देऊन ऐकून खूप छान रिस्पॉन्स दिला. सगळी मुलं लक्ष देऊन ऐकत होती. मला माहिती आहे त्याच्यापासून खूप चांगलं खत तयार होतं. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे,
मला एकूणच असं लक्षात आलं की मुलं खूप छान सगळ्या गोष्टींची उत्तरं देतात आणि त्यांना बऱ्यापैकी या गोष्टींबद्दल नॉलेज आलेलं आहे की प्लास्टिक पिशव्या का नाही वापरायच्या, ओला आणि सुका कचरा वेगळा का करायचा. बऱ्याच मुलांनी तर कंपोस्टिंगबद्दल सुद्धा सांगितलं. याचा अर्थ हळूहळू पुढची पिढी घडती आहे. मी इथं प्रॅक्टिकल देऊपर्यंत त्यांनी स्वतःकडच्या पेपरपासून बॅग पण तयार केल्या. कार्यशाळा मुलांना खूप आवडली, एकूणच खूप मजा आली. त्यानंतर आम्ही विकासिनीकडे गेलो. विकासिनी माझी मैत्रीण आहे आणि माझी क्लायंटसुद्धा. बऱ्याच सबस्क्रायबर्सना माहिती नसेल पण मी एक आर्टिस्ट आहे आणि मी असे पेंटिंग्सचे ऑर्डर घेते आणि हे जे पेंटिंग्स तुम्ही घरामध्ये बघताय विकासिनीच्या ते मी बनवलेले आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.